डॉक्टर एच बी प्रसाद, प्राध्यापक विभाग प्रमुख, मेडिसिन डिपार्टमेंट, श्री छत्रपति शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि डॉक्टर वैश्यपायन स्मृति शासकीय महाविद्यालय सोलापुर। या सीजन मधे डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे। आपल्याला माहितच आहे की डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टी नावाच्या डासामुळे होतो। हा डास दुपारी चावत असतो आणि पेशंटला डेंग्यू झाल्यानंतर खूप जोरात ताप येणं, सांधेदुखी, डोकेदुखी आणि प्रसंगी स्किनमध्ये हिमरेजेस येतात। आता ह्या सीझनमध्ये डेंग्यूचं प्रमाण वाढल्यामुळे आपण काही काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस सोलापूरच्या सगळ्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे। डेंग्यू विरुद्ध प्रिकॉशन घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मॉस्किटो कंट्रोल। एडीज इजिप्टी ज्या डासामुळे हा डेंग्यू होतो त्या डासाला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे। हे करण्यासाठी आपण जिथे जिथे पाणी साचतं, टायर असेल, रिकाम्या कवट्या असतील, भांडे असतील, जिथे जिथे पाणी साचण्याची शक्यता असते किंवा आपल्या घरच्या अवतीभोवती डबके आहेत जिथे पाणी भरून आहे, अशा प्रत्येक ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। घरी आपण जे पाणी साठवतो ते पाणी जास्त दिवस न साठवता दर 2-3 दिवसांनी पाणी बदलायला पाहिजे आणि आठवड्यातनं एकदा सगळे भांडे रिकामे करून ड्राय करून परत ते भरायला पाहिजे। ह्याच्याकरून डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती मुळातच कमी होते। दुसरं, दिवसा बाहेर पडताना फुल कपडे घालावेत आणि कपडेबरोबरच विविध प्रकारचे जे मस्किटो रिपेलेंट आहे, मस्किटो रिपेलेंट म्हणजे ज्याच्यामुळे डासांचं चावण्याचं प्रमाण कमी होईल, त्याच्यासाठी क्रीम्स अवेलेबल आहेत, ऑइंटमेंट्स अवेलेबल आहेत, ते वापरावे। घरी मस्किटो रिपेलेंट जे औषधं असतात ती वापरावे, उदाहरणार्थ गुड नाईट आहे आणि इतर ओडोमॉस एक्सेट्रा। औषधयुक्त मच्छरदाणी अवेलेबल आहेत त्या रात्री झोपताना वापरावेत, ह्यांच्या वापरामुळे रात्रीचं जे डास चावण्याचं प्रमाण आहे ते पण कमी होणार। आणि जर डेंग्यूची लक्षणं आलीच तर त्वरित डॉक्टरना दाखवून रक्ताची तपासणी करून घ्यावी, प्रसंगी आपल्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येईल आणि तुमचे ब्लड टेस्ट करून तुमच्या पांढऱ्या पेशा म्हणजे ज्याला आपण प्लेटलेट म्हणतो ते बघावे लागतील। जर प्लेटलेट कण कमी असेल तर पेशंटला मॉनिटरिंगची गरज पडते आणि त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट देते।